शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांनी जमीन मोजणी रोखली. भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात फोफावलेल्या गोदाम व्यवसायासाठी अनेक विकासकांनी शासकीय आणि सार्वजनिक जमिनीवर अतिक्रमण केलं असून त्यामुळे ग्रामीण भागातून संताप व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे मौजे पिंपळास येथे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण मोजणी करत असताना अतिक्रमण करणाऱ्यांनी मोजणीबाबत आगाऊ सूचना न मिळाल्याचे कारण पुढे करत मोजणी रोखली आहे. तालुक्यातील पिंपळास गावाच्या हद्दीत भूमी वर्ल्ड हा मोठा गोदाम संकुल असून हा प्रकल्प उभा राहिल्यापासून यामध्ये विकासकाने ग्रामपंचायत पिंपळास यांच्या ताब्यात असलेल्या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याबाबत तक्रारी आहेत. तर येथील अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्या अनुषंगाने तहसीलदार यांच्या मागणीनुसार सदर जमिनीची शासकीय मोजणी ही भूमी अभिलेख कार्यालयामार्फत केली जात असताना अतिक्रमण करणाऱ्या भूमी वर्ल्डचे मालक प्रकाश पटेल यांनी जमीन मोजणी करण्याबाबत सूचना मिळाली नसल्याचे कारण पुढे करत जमीन मोजणीस विरोध करत गोंधळ घातला. दरम्यान सदरची मोजणी स्थगित करण्यात आली असून जमीन मोजणीच्या कारणाबाबत सूचना मिळाली नसल्याचे कारण पुढे करत मोजणीस विरोध करत गोंधळ घातला. त्यानंतर सदरची मोजणी ही स्थगित करण्यात आली. जमीन आमच्या सार्वजनिक मालकीची असताना शासकीय मोजणीस विरोध करण्याची हिंमत भूमी माफियांची होतेच कशी असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. तसेच यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी स्थानिक शेतकरी ग्रामस्थ तलाठी सहदा वेहळ्याचे तलाठी राऊत पोलीस पाटील अशोक जाधव उपसरपंच योगिता पाटील ग्रामसेवक रमेश शिरसा सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास युवा प्रतिष्ठानची संपूर्ण कार्यकारिणी व गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट लोकहित न्यूज. मी जगदीश राजाराम भोईर ग्रामपंचायत सदस्य आज तहसीलदार कार्यालय भिवंडी यांच्या मार्फत आणि भूमी अभिलेख भिवंडी यांच्या अधिकाऱ्यांनी पिंपळास ग्रामपंचायत हद्दीमधील भूमी वर्ल्ड येथे जो शासकीय सर्वे लावला होता म्हणजे गुरुतरण जागा वगैरे जी आहे ग्रामपंचायत मालकीची त्या जागेचा सर्वे लावला होता. पण तेथील जे भूमी वर्ल्ड त्यांनी जे विकसित केलेली जागा आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ती सदरची जागा ही आमची आहे. त्यांनी ते हरकत घातल्यामुळे सदरचा हा जो सर्वेचा कार्यक्रम आहे तो तहकूब झालेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार. पण ग्रामपंचायत पिंपळास ग्रामस्थ पिंपळास यांच्या म्हणण्यानुसार जी गुरुतर जागा आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे या उद्देशाने त्यांनी तो कदाचित उचलून लावलेला हा जो आजचा सर्वे आहे तो केला असावा असं मला वाटतं. बांधकाम अनधिकृत आहे तुमचं म्हणणं आहे, महाबांधकाम तोडायला पाहिजे का ही जागा काय करायला पाहिजे? ऍक्च्युली सर्वे झाल्याशिवाय आपण ते काही बोलू शकत नाही आणि सर्वे झाल्यानंतर बांधकाम त्या जागेमध्ये असेल पुष्करणमध्ये तर आपण तसं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे देऊन पुढील आदेश ते देतील. आपल्याला बांधकाम तोडणे अथवा काय ते आदेश त्यांचा असेल ग्रामपंचायतला तो माझ्या माहिती म्हणून अधिकार नाही. तो ग्रामपंचायतला अधिकार जरी नसेल तर तुमची भूमिका काय म्हणजे बांधकाम तोडण्यासाठी आंदोलन वगैरे काय तुम्ही असं काही हे करणार आहात? 100% बांधकाम आता तोडण्यासाठी आंदोलन आपलं असणारच आहे. मी श्रीमती अश्विनी उपमापक उपाध्यक्ष भूमी अभिलेख भिवंडी आज तहसीलदार साहेबांच्या पत्रान्वये मान्य उपाध्यक्ष भूमी अभिलेख यांच्या आदेशान्वये आज मी उदय सरकारी जागेची मोजणी करण्यासाठी आली आहे. तर इथे भूमी वडील यांच्या अनधिकृत बांधकाम आहेत आणि त्यांनी बांधकामधारकांनी भूमिवड असोसिएशनचे पटेल यांनी हरकत घेतली त्यामुळे मोजणी काम पूर्ण झालं नाही. आता पुढे काय बोलायचं? साधारण पिंपळास गावात हद्दीतील ग्रामपंचायत व शासकीय जागा भूमिवल इंडस्ट्रियल पार्कमध्ये आहे. जवळजवळ 29 एकर जमीन आहे आणि 22 एकर जमिनीवर बांधकाम झालेलं आहे. सर्वे नंबर 86 81 74 66 98 110 अशा सर्वे नंबर आहेत. पूर्ण 86 सर्वे नंबरवर बांधकाम झालेलं आहे आणि शासकीय याच्यापासून आम्ही लगतचे शेतकरी आहेत आम्ही आणि लगतचे शेतकरी आम्हाला नोटीस आली उपस्थित आम्ही उपस्थित आहे आणि सर्वे याच्यामध्ये प्रकाश नंदी पटेल यांनी ही सर्वे रोखलेले साधा त्यांनी सांगितलं या जमिनीवर माझा कब्जा आहे पण ही शासकीय जागा आहे आणि ग्रामपंचायतीची जागा आहे.